नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं सी पब्लिकेशन या चॅनलवर तर आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात तर ते सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो सुद्धा प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला तुमच्या महाराजांबद्दल किती माहिती आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला आजचा आपला पहिला प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला तर कधी झालेला आहे शिवाजी महाराजांचा जन्म तर एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीसला ला झालेला आहे पुढचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला तर मित्रांनो शिवनेरी या किल्ल्यावर झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडिलांचे नाव काय होते तर शहाजी राजे मालोजी राजे भोसले हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव पुढचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईचे नाव काय होते तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे मित्रांनो की जिजाबाई तर हे आहे त्यांच्या आईचे नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वात पहिल्या पत्नीचे नाव काय होते तर सईबाई हे आहे त्यांच्या सर्वात पहिल्या पत्नीचे नाव रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण किती पत्नी होत्या तर त्यांना एकूण आठ पत्नी होत्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेवटच्या पत्नीचे नाव काय होते तर लक्ष्मीबाई हे आहे त्यांच्या शेवटच्या पत्नीचे नाव छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण किती मुले होती तर मुले विचारलेली आहे तर मुले होती दोन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलांची नावे काय आहेत तर संभाजीराजे आणि राजाराम राजे ही आहेत त्यांच्या मुलांची नावे छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती ही पदवी कोणी दिली तर लोकांनी दिलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती ही पदवी लोकांनी दिली शिवाजी महाराजांनी पश्चिम भारतामध्ये मराठी साम्राज्याचा पाया कधी घातला तर सोळाशे चौऱ्याहत्तरला घातला होता सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला तर कुठल्या किल्ल्यावर झालेला आहे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक तर रायगडावर झाला आणि कधी झाला तर सोळाशे चौऱ्याहत्तरला शिवाजी महाराजांचे वडील कुठल्या सुलतान सेनेचे सेनापती होते तर विजापूरचे ते सेनापती होते शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई कोणत्या कुळात जन्माला आलेल्या होत्या तर जाधव कुळामध्ये त्या जन्माला आलेल्या होत्या जिजाबाई शिवाजी महाराजांना राजनीती आणि युद्धाचे प्रशिक्षण कोणी दिले तर आई जिजाबाई यांनी दिलेले आहे शिवाजी महाराजांना राजनीती आणि युद्धाचे प्रशिक्षण आई जिजाबाई यांनी दिले शिवाजी महाराजांनी सर्वात पहिले कोणता किल्ला हस्तगत केला होता तर सर्वात पहिल्यांदा शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला हा हस्तगत केला छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती गड किल्ले जिंकले आहेत तर तीनशे साठ गड किल्ले त्यांनी जिंकलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावर स्वराज्याची शपथ घेतली होती तर रायरेश्वर या किल्ल्यावर त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराजाची शपथ कोणत्या वर्षी घेतली तर कधी घेतलेली आहे त्यांनी शपथ तर अठ्ठावीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीसला त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली आहे शिवाजी महाराजांचा विवाह सईबाईसोबत कोणत्या ठिकाणी संपन्न झाला तर लाल किल्ल्यावरती त्यांचा विवाह संपन्न झालेला आहे सईबाईसोबत आणि त्यांचा हा पहिला विवाह होता शिवाजी महाराजांनी सर्वात पहिल्यांदा तोरणा किल्ला जिंकला तर या किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते तर तोरणा किल्ल्याचे जुने नाव आहे प्रचंडगड पुढचा प्रश्न कोंडाणा किल्ल्याला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते तर सिंहगड या नावाने आपण ओळखतो कोंडाणा किल्ल्याला कोंढाणा किल्ल्याचे नाव सिंहगड कशामुळे ठेवण्यात आले तर तानाजी वीरमरण तर यामुळे कोंढाणा किल्ल्याचे नाव सिंहगड ठेवण्यात आले होते तर तुम्हाला माहीतच असेल मित्रांनो की शिवाजी महाराजांचे एक वाक्य आहे त्यांनी बोलले होते की गड आला पण सिंह गेला तर त्यामुळेच कोंढाणा किल्ल्याचे नाव सिंहगड ठेवण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न शिवाजी महाराजांना धोक्याने मारण्याचा प्रयत्न कोणी केला होता तर अफजल खान यांनी केलेला आहे शिवाजी महाराजांना धोक्याने मारण्याचा प्रयत्न हा अफजल खान यांनी केला पुरंदरच्या तहावर स्वाक्षरी करून शिवाजी महाराजांनी मोगलांना किती किल्ले दिले तर तेवीस किल्ले दिले होते त्यांनी पुरंदरच्या तहावर स्वाक्षरी करून शिवाजी महाराजांनी मोगलांना तेवीस किल्ले दिले पुढचा प्रश्न महाराजांनी जिंकलेला जंजी किल्ला कोणत्या शहराच्या दक्षिणेकडे आहे तर चेन्नईच्या दक्षिणेकडे आहे जंजी किल्ला शिवाजी महाराजांवर आत्तापर्यंत एकूण किती पुस्तक लिहिण्यात आली तर साठ पुस्तके लिहिण्यात आलेली आहेत शिवाजी महाराजांवर आत्तापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण किती मुली होत्या तर त्यांना मुली होत्या पाच आणि मुले होती दोन छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू कोणत्या दिवशी झाला तर तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांना राजा ही पदवी कोणी दिली तर औरंगजेब यांनी दिलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांना राजा ही पदवी औरंगजेब यांनी दिली छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांना कोणी बंदी बनवले तर आदिलशहा यांनी बंदी बनवले होते शिवाजी महाराजांच्या वडिलांना कोणत्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरवर कब्जा केला तर सोळाशे एकोणसाठ या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरवरती कब्जा केला शिवाजी महाराजांचे राजनीतिक गुरु कोण होते तर दादाजी कोणदेव हे होते शिवाजी महाराजांचे राजनीतिक गुरु छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर त्यांचे पद कोणी सांभाळले तर संभाजीराजे म्हणजे संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर त्यांचे पद सांभाळले होते मोहम्मद अकबर हा कोणत्या व्यक्तीचा मुलगा आहे तर कोणाचा मुलगा आहे मोहम्मद अकबर हा तर औरंगजेब यांचा मुलगा आहे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक काशीमधील कोणत्या पंडितने केला होता तर गंगाभट या पंडितने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला कोणत्या तहानुसार शिवाजी महाराजांना आपले तेवीस किल्ले मोघलांना द्यावे लागले तर पुरंदरचा तह तर या तहानुसार शिवाजी महाराजांना आपले तेवीस किल्ले हे मोघलांना द्यावे लागले पुढचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज आणि जयसिंग यांच्यात कोणता तह झाला तर पुरंदरचा तह झाला होता छत्रपती शिवाजी महाराज आणि जयसिंग यांच्यात छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची लढाई कोणती होती संगमनेरची लढाई ही शिवाजी महाराजांची शेवटची लढाई होती पुढचा प्रश्न शिवाजी महाराजांनी एकूण किती विवाह केले होते विवाह केले तर त्यांनी आठ विवाह केलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज हे दारुगोळा कुणाकडून विकत घ्यायचे तर पोर्तुगीज यांच्याकडून ते दारुगोळा विकत घेत असत शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना कोणाच्या काळात केली तर औरंगजेब यांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली होती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना कोणत्या वेळी केली तर राज्याभिषेक वेळी त्यांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या अष्टप्रधान मंडळामध्ये किती महान व्यक्ती होते तर आठ महान व्यक्ती होते अष्टप्रधान मंडळामध्ये शिवाजी महाराजांनी भोरप्या डोंगरावर कोणता किल्ला बांधला तर प्रतापगड हा किल्ला बांधलेला आहे भोरप्या डोंगरावर शिवाजी महाराजांनी पुढचा प्रश्न पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणावर हल्ला केला तर शाहिस्ते खान यांच्यावरती हल्ला केलेला आहे पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्टला अफजल खानाचा वध कोणत्या ठिकाणी झाला तर प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा वध झालेला आहे तर मित्रांनो हे असे काही महत्त्वाचे प्रश्न होते छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तर हे सर्व प्रश्न तुम्हाला माहिती असायला पाहिजे परीक्षेमध्ये यावरती प्रश्न विचारले जातात तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन आहात अजून चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू